हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे. तुम्ही ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते तो दिवस आज आलेला आहे. नगर परिषद कर्णधार अधिकारी या पदासाठी फायनल कट ऑफ महापरीक्षाने जाहीर केलेला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी ज्या विद्यार्थ्यांनी विविध पोस्टसाठी नगर परिषदच्या एक्झाम दिली होती त्या सर्वांची मेरिट लिस्ट त्यांच्या वेबसाईटवर म्हणजेच www.mahapariksha.gov.in यावर त्यांनी जाहीर केलेली आहे. वेबसाईट मित्रो थोडी बिझी आहे, त्यामुळे PDF फाईल डाउनलोड होण्यामध्ये थोडी अडचण येत आहे, पण ते अडचण लवकरच दूर होईल आणि तुम्हाला तुमची PDF फाईल डाउनलोड होऊन मिळेल आणि तुम्ही तुमचं नाव त्यामध्ये बघू शकाल. तत्पूर्वी नगर परिषद करनिर्धारण अधिकारी या पदासाठी महापरीक्षाने फायनल कट ऑफ जाहीर केला आहे आणि तोच कट ऑफ आज आपण इथे बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांची नावे त्या लिस्टमध्ये नाही आहे त्यांनी कृपया निराश होऊ नये, त्यांनी समोरच्या भरतीला लागा. आता 36,000 जागेची पुन्हा जाहिरात आलेली आहे आणि ते पुढच्या महिन्यातच पब्लिश होईल बहुतेक, आणि पुढच्या वर्षीसुद्धा अजून 36,000 जागासाठी गव्हर्नमेंटच्या जाहिरात निघेल. तुम्ही निराश न होता, तुम्ही तुमच्या सतत प्रयत्नांशी तयारीला लागा. तर मित्रो बघूया करनिर्धारण अधिकारी या पदासाठी महापरीक्षाने दिलेला कट ऑफ. तर मित्रो पूर्वपरीक्षेमध्ये अर्हता प्राप्त म्हणजेच 45% किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणारे जे अधिकार उमेदवार होते ते होते टोटल 34,399 आणि मुख्य परीक्षेसाठी पात्र एकूण उमेदवार आहे 14,234. यामध्ये मित्र हो जे नगर परिषद कर्मचारी होते ते मॅक्झिमम कॅन्डिडेट त्यांना अवेलेबल होऊ शकले नाही, कारण की त्यांनी मिनिमम जो क्रायटेरिया आहे 45%चा तो मित्र होते पार करू शकले नाही, त्यामुळे त्यांच्या सीटासुद्धा या ओपन कोठ्यामधून भरण्यात येणार आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी अजून एक आनंदाची बातमी म्हणजे मॅक्झिमम मुलांना मेन्सची परीक्षा देण्यास मिळेल. तर मित्र बघूया काय आहे कट ऑफ. तर मित्रो सर्वसाधारण या कॅटेगरीसाठीच म्हणजे ओपन प्रवर्ग खुला यासाठी लागला आहे कट ऑफ मित्र हो 61.25. त्यांनी एकूण पदसंख्येच्या 12 पट मुले मेन्ससाठी क्वालिफाय केली आहे. त्यानंतर अराखीव महिला यांचा जो लागला आहे कट ऑफ तो लागला आहे 55.50. त्यानंतर अराखीव माजी सैनिक यांचा 45, अराखीव पदवीधर अंशकालीन उमेदवार यांचाही 25. यांचा कट ऑफ येथे कमी लागण्याचे रिझन म्हणजे मॅक्झिमम उमेदवार अवेलेबल होऊ शकले नाही आणि ज्यांनी मिनिमम क्वालिफिकेशन क्रायटेरिया म्हणजेच 45% हे पार केले त्यांना ते सिलेक्ट केले. अराखीव प्रकल्पग्रस्त यांचा 59.50, अराखीव भूकंपग्रस्त यांचा 48.25, अनाथ मुले 56.50, अनुसूचित जाती यांचा लागला आहे 59, अनुसूचित जाती खुला. त्यानंतर अनुसूचित जाती महिला यांचा लागला आहे 50.50, अनुसूचित जाती खेळाडू यांचा लागला आहे 46.50, अनुसूचित जाती प्रकल्पग्रस्त यांचा लागला आहे 45.25. त्यानंतर अनुसूचित जमाती यांचा लागला आहे 48, अनुसूचित जमाती महिला यांचा लागला आहे 45.25. त्यानंतर अनुसूचित जमाती खेळाडू यांचा लागला आहे 46.50, अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त यांचा लागला आहे 45.50. त्यानंतर विमुक्त जाती अ त्यांचा लागला आहे 57.75. त्यानंतर विमुक्त जाती अ महिला यांचा लागला आहे 45, विमुक्त जाती अ खेळाडू यांचा लागला आहे 45.75, विमुक्त जाती अ प्रकल्पग्रस्त यांचा लागला आहे 52.50. त्यानंतर भटक्या जमाती ब यांचा लागला आहे 59.25, भटक्या जमाती ब महिला यांचा लागला आहे 47.75, भटक्या जमाती क यांचा लागला आहे 60.75, भटक्या जमाती क महिला यांचा लागला आहे 49.25, भटक्या जमाती क खेळाडू यांचा लागला आहे 45, भटक्या जमाती क प्रकल्पग्रस्त यांचा लागला आहे 53.75. त्यानंतर भटक्या जमाती ड यांचा लागला आहे 60.25, भटक्या जमाती ड महिला यांचा लागला आहे 48.50. इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी, ओबीसीमध्ये जो खुला प्रवर्ग आहे त्यांचा लागला आहे 57.50, त्यामध्ये मेलसुद्धा आहे. त्यानंतर इतर मागास वर्ग महिला यांचा लागला आहे 47.25, इतर मागासवर्ग खेळाडू यांचा लागला आहे 45, इतर मागासवर्ग प्रकल्पग्रस्त यांचा लागला आहे 48, इतर मागासवर्ग भूकंपग्रस्त यांचा लागला आहे 45.75. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग एकूण म्हणजेच SBC यांचा लागला आहे 60.75 आणि SBC मध्ये ज्या महिला आहे त्यांचा लागला आहे 51 आणि दिव्यांग यांचा लागला आहे 25. तर हा होता कट ऑफ विविध कॅटेगरीसाठी. ज्या कॅटेगरीचा कट ऑफ हा वाढलेला असेल त्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी इथे समजून घ्यावे की त्यांच्या जागा कमी असेल त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ इथे
वाढला आहे आणि त्यांचे उमेदवार जास्त असेल, आणि ज्यांचा कट ऑफ थोडा कमी लागला आहे ते उमेदवार थोडे कमी अवेलेबल होते त्याच्यामुळे त्यांचा कट ऑफ हा कमी लागला. त्यानंतर सीमारेषा निश्चिती संबंधी टीप, म्हणजेच किती मॅक्झिमम त्यांनी कॅन्डिडेट घेतले याविषयी त्यांची जे टीप आहे ते. उपरोक्तपणे भरती करावयाच्या किमान 12 पट उमेदवार उपलब्ध होण्यासाठीची सीमारेषा निश्चित करताना या सेवेतील श्रेणी क मधील नगर परिषद कर्मचाऱ्यामधून भरावयाच्या पदासाठी आवश्यक संख्येने मुख्य परीक्षेसाठी उमेदवार उपलब्ध न झाल्याने या पदासाठी विहित करण्यात आलेल्या पदसंख्येशिवाय नगर परिषद कर्मचाऱ्यामधून भरावयाच्या पदामधून त्या प्रमाणात अतिरिक्त पदाची संख्या विचारात घेण्यात आली आहे. म्हणजे जे पदं नगर परिषद कर्मचाऱ्यामधून भरण्यात येणार होते ते कॅन्डिडेट त्यांना मिळाले नाही, त्यामुळे ते पद ते सामान्य वर्गातून भरणार आहे. हा होता मित्र तुमचा कट ऑफ. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर प्लीज याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा शेरा नोंदवा. तुमच्या ज्या काही कमेंट्स आहेत ते कमेंट्स करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. थँक्यू.